हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचा फस्ट इयरसाठी असणारा सिलेबस ड्राफ्ट्समन ट्रेड्स वगळता इतर सर्व ट्रेडसाठी सिलेबस सेम आहे नेहमीची जर आपण बुक पाहिली तर यामध्ये आहे टोटल तेरा चॅप्टर्स वन बाय वन आपण प्रत्येक चॅप्टरची माहिती घेणार आहोत त्यापैकी पहिला चॅप्टर आहे इंजिनिअरिंग ड्रॉईंग इंट्रोडक्शन या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत वॉट इज इंजिनिअरिंग ड्रॉईंग अँड इट्स इम्पॉर्टन्स त्यानंतर याच चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत कन्वेन्शन्स मीन्स डिफरंट सिम्बॉल्स यूज फॉर डिफरंट मटेरियल्स लाईक ग्लास मेटल वूड वॉटर कॉन्क्रीट या वेगवेगळ्या मटेरियलसाठी कोण कशा प्रकारचे सिम्बॉल्स यूज करतात हे आपण कन्व्हेन्शन्स या टॉपिकमध्ये शिकणार आहोत त्यानंतर पुढचा टॉपिक आहे विविंग ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट्स या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कोणकोणत्या टाईपचे पेपर्स यूज केले जातात जसे हँडमेड पेपर मिलमेड पेपर आणि कोणत्या साईजचे पेपर्स यूज केले जातात जसे ए टू साईज ए फोर साईज ए थ्री साईज हे आपल्याला या विविंग ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट्स या टॉपिकमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मेथड ऑफ फोल्डिंग ऑफ प्रिंटेड ड्रॉईंग शीट्स ॲज पर बी आय स्टँडर्ड टू थाउजंड थ्री या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे की प्रिंटेड ड्रॉईंग शीट कशाप्रकारे फोल्ड करायची जेणेकरून ती डॅमेज होणार नाही आणि पुढील वापरासाठी इझिली अवेलेबल होईल त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे ड्रॉईंग इन्स्ट्रुमेंट्स या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे की इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स यूज होतात जसं ड्रॉईंग बोर्ड टी स्क्वेअर ड्राफ्टर सेट स्क्वेअर्स प्रोट्रॅक्टर कंपास पेन्सिल्स ऑफ डिफरंट ग्रेड्स फ्रेंच कव्ज इरेझर आणि शार्पनर हे सर्व आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये पाहायचं आहे त्यानंतर तिसरा चॅप्टर आहे फ्री हँड ड्रॉइंग्स या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे फ्री हँड ड्रॉइंग्स ऑफ लाईन्स डिफरंट पॉलिगॉन्स इलिप्स फ्री हँड ड्रॉईंग्स ऑफ ज्योमेट्रिकल फिगर्स अँड ब्लॉक्स विथ डायमेन्शन्स त्यानंतर ट्रान्सफरिंग मेजरमेंट्स फ्रॉम द गिवन ऑब्जेक्ट टू द फ्री हँड स्केचेस देन फ्री हँड ड्रॉइंग्स ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट्स लाईक ट्यूब सिलेंडर प्रिझम पिरेमिड कोन एट्सेट्रा त्यानंतर फ्री हँड ड्रॉईंग्स ऑफ हँड टूल्स लाईक हॅक्सॉ हॅमर चिसेल अँड मेजरिंग टूल्स लाईक वर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर स्क्र्यूगेज त्यानंतर फास्टनर्स लाईक नट्स बोल्ट्स रिवेट्स हे सर्व आपल्याला थर्ड चॅप्टरमध्ये शिकायचं आहे त्यानंतर चौथा चॅप्टर आहे लाईन्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल डेफिनेशन्स टाईप्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ लाईन्स ॲज पर बी आय एस स्टँडर्ड टू थाउजंड थ्री देन क्लासिफिकेशन ऑफ लाईन्स लाईक हिडन लाईन्स सेंटर लाईन्स डॉटेड लाईन्स त्यानंतर ड्रॉइंग लाइन्स ऑफ गिवन लेंथ लाईक स्ट्रेट लाईन कव लाईन त्यानंतर ड्रॉईंग ऑफ पॅरल लाईन्स परपेंडिक्युलर लाईन्स अँड मेथड ऑफ डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट हे सर्व आपल्याला या लाईन्स या चाप्टरमध्ये शिकायला मिळेल त्यानंतर नेक्स्ट चैप्टर आहे ड्रॉइंग्स ऑफ जॉमेट्रिकल फिगर्स या चाप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे डेफिनेशन nomenclature and types of angles method of bisecting of angles tyanantar different types of triangles tyanantar square rectangle rhombus parallelogram tyanantar drawing of circle and its elements आणि त्यानंतर डिफरंट पॉलिगॉन्स आणि त्यांचे असलेले अँगल्स हे आपल्याला शिकायचं आहे ड्रॉइंग ऑफ जॉमेट्रिकल फिगर्स या चॅप्टरमध्ये त्यानंतर सिक्स चॅप्टर आहे लेटरिंग अँड नंबरिंग या चॅप्टरमध्ये सिंगल स्ट्रोक लेटर्स डबल स्ट्रोक लेटर्स इन्क्लाइन लेटर्स लोअर केज लेटर्स अपर केज लेटर्स अँड नंबरिंग कशाप्रकारे ड्रॉ करायचं आहे हे आपल्याला शिकायला मिळेल नेक्स्ट चाप्टर असणार आहे डायमेन्शनिंग या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत डेफिनेशन टाईप्स अँड मेथड ऑफ डायमेन्शनिंग त्यानंतर पोजिशनिंग ऑफ डायमेन्शनिंग लाईक युनिडॅशनल सिस्टीम अलायन्स सिस्टीम त्यानंतर टाईप्स ऑफ ॲरोहेड लीडर लाईन विथ टेक्स्ट अँड सिम्बॉल्स प्रिसिडिंग द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनिंग अँड द डायमेन्शनल टॉलरन्स हे सर्व आपण डायमेन्शनिंग या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर असणार आहे सायजेस अँड लेआउट ऑफ ड्रॉइंग शीट्स या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे सिलेक्शन ऑफ सायजेस ऑफ सीट्स ॲज पर ॲप्लिकेशन त्यानंतर टायटल ब्लॉक टायटल ब्लॉक कुठे असावा त्याची पोजिशनिंग कुठे असावी त्यानंतर कंटेंट काय असावा त्यामध्ये त्यानंतर आयटम लिस्ट कशी लिहावी हे आपल्याला सायजेस अँड लेआउट ऑफ ड्रॉइंग शीट्स या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर असणार आहे मेथड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत पिक्चरिल व्ह्यू पिक्चरल ड्रॉइंग मीन्स अशी ड्रॉइंग की कोणत्याही सामान्य व्यक्तीला पाहून कळू शकेल समजू शकेल अशी ड्रॉइंग म्हणजे पिक्चरिल ड्रॉइंग या ड्रॉइंगला थ्री डी ड्रॉइंग असं सुद्धा म्हणतात या पिक्चरल ड्रॉइंगचे तीन प्रकार पडतात एक आयसोमेट्रिक ड्रॉइंग दुसरी ऑब्लिक ड्रॉइंग आणि तिसरी पर्स्पेक्टिव ड्रॉइंग त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर असणार आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे डिफरंट सिंबॉल्स यूज इन द ट्रेड्स लाईक सिम्बॉल्स ऑफ नट्स अँड बोल्ट्स सिंबॉल्स ऑफ रिवेट्स त्यानंतर सिंबॉल्स ऑफ बार्स अँड प्रोफाईल सेक्शन्स त्यानंतर सिंबॉल्स ऑफ वेल्डेड जॉइंट्स त्यानंतर इलेक्ट्रिकल सिंबॉल्स आणि त्यानंतर सिंबॉल्स ऑफ पायपिंग अँड फिटिंग जॉइंट्स हे सर्व आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर असणार आहे प्रोजेक्शन्स फर्स्ट इयरसाठी हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे सर्वात जास्त वेटेज या चॅप्टरला आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे कन्सेप्ट ऑफ ॲक्सेस प्लेन अँड कॉडरन त्यानंतर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स मेथड ऑफ फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन अँड सिंबॉल्स ऑफ फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन हे सर्व आपल्याला प्रोजेक्शन या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे नेक्स्ट चाप्टर असणार आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन फ्रॉम आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स या चॅप्टरमध्ये आपल्याला थ्री डी ड्रॉईंगपासून ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन कसे ड्रॉ करायचे हे शिकायला मिळेल मीन्स टॉप व्यू फ्रंट व्यू साईड व्यू कसे ड्रॉ करायचे सर्वात जास्त वेटेज असणारा हा चॅप्टर आहे पन्नास मार्क्सची जर क्वेश्चन पेपर असेल तर तीस मार्क्सला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन या टॉपिकवर क्वेश्चन येतो त्यानंतर लास्ट चाप्टर आहे रिडिंग ऑफ फॅब्रिकेशन ड्रॉइंग्स फॉर शीट मेटल वर्कर ट्रेड फॉर वेल्डर ट्रेड अँड फॉर कार्पेंटर ट्रेड